नमस्कार, मी प्रतिभा. हाउ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. आज आपण गुजराती स्पेशल अशी एक छान स्नॅक्सचा प्रकार आहे तो आपण बनवणार आहोत. तर ती रेसिपी आहे मेथी मोठिया. फार अप्रतिम लागते आणि खूप दिवस खास करून टिकते. तर व्यवस्थित टिप्स आणि योग्य कृतीसहित मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. सो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ते मेथी मोठिया कसं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. मेथी मोठियासाठी लागणारं साहित्य पाहूया. ही मेथी घेतलेली आहे मी, एक वाटी बारीक चिरून घेतलेली आहे, एक वाटी बेसन, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून, दोन चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, पाव वाटी गव्हाचं पीठ, दोन चमचे तीळ, चिमूटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, दोन चमचे पिठी साखर, दोन चमचे लिंबाचा रस. आता आपण मसाले पाहूया. एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणा पावडर, पाऊण चमचा गरम मसाला, पाऊण चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग. आता आपण कृतीकडे वळूया. आता सगळ्यात आधी आपण ही जी मेथी आहे ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी घालायची कोथिंबीर, त्यानंतर आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, तीळ, पिठी साखर आणि सगळे मसाले घालून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जी टाकलेली आहे पेस्टमध्ये ती आणि लाल तिखट, हे तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते प्रमाण ॲडजस्ट करायचं. आता हे सगळे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले मेथीला व्यवस्थित लागलेले आहेत. आता याच्यात बाकीचे राहिलेले पदार्थ आपण टाकून घेऊया. आता सगळ्यात आधी घालायचा लिंबाचा रस, मीठ आणि बेकिंग सोडा. आणि आता आपण पीठ घालून घेऊया. सगळ्यात आधी घालायचं गव्हाचं पीठ आणि बेसन. आता याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे, आपण मेथी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या मेथीमध्ये जे पाणी आहे त्या अकॉर्डिंगच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. आणि असा फार घट्ट नाही आणि फार मऊ नाही, असा व्यवस्थित गोळा आपण जो पोळीसाठी मळतो तसा मळून घ्यायचा आहे. गरज लागली तर पाणी घाला थोडं थोडं आणि मग असा गोळा मळतो. आता आपण व्यवस्थित हाताने असा गोळा मळून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून. सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस याच्यात टाकायचा तो म्हणजे तेल. आता इथे आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे तेल घातलं त्याच्यात, जसं मी म्हटलं तुम्हाला तसं पाणी घालून त्याचा मऊसूद असं गोळा बनवून घ्यायचा. गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे, हे बघा, फार घट्टही नाही फार पातळही नाही. आता काय करायचं, हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आकारामध्ये असे गोळे घ्यायचे. एक छोट्या अशी गोळी घ्यायची छोटीशी आणि त्याला असं वळून त्याला असा शेप द्यायचा. हे बघा, थोडा पातळ गेला तर व्यवस्थित तळलं जातं ते. हे बघा, असं परफेक्ट सिलेंडर शेप द्यायचं त्याला. तर आता आपण हे छान असं सगळे व्यवस्थित बनवून घेऊया. सगळे मोठे छान असे वळून तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला डीप फ्राय करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक मोठे आपण सोडायला घेऊया आणि ही प्रोसेस लो मिडियम वरच करायची आहे, फ्लेम फार मोठी करायची नाही. मोठे तेलात घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने असे आपण फ्राय करायचे आहे आणि छान याला गोल्डन झालं की काढून घ्यायचं. मोठे छान असे गोल्डन झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. खुसखुशीत आणि मस्त अशा चवीचे हे मेथी मोठिया नक्की करून पहा. म्हणजे प्रवासात तुम्ही कुठेही कॅरी करू शकता, अगदी 8-10 दिवस हे व्यवस्थित राहतात. आणि त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की मला कळवा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान एका मस्त रेसिपीसह. तर स्वस्त राहा, काळजी घ्या.